तुझ्या शरीरात स्मरण शक्तीची खूप गुंतागुंतीची यंत्रणा आहे तू जे काही स्पर्श करतोस फील करतोस आणि नातेसंबंध जोडतोस याने ते स्मृती जर तुम्ही तुमच्या शरीर प्रणालीत खूप परस्पर विरोधी स्मृती निर्माण केली आता तुम्ही पाहाल की आयुष्यानंतर उघड करेल की तुमच्याकडे सर्व काही आहे पण तरी तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे काही नाहीये माझं नाव अजिम आहे मी पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे बी कॉम ऑनर्सचा तर आपण सर्वांना माहीत आहे की या वयात आम्ही रिलेशनशिपमध्ये शिरतो आणि मग ब्रेकअप होतो तर माझा एक मित्र आहे ज्याचा हल्लीच ब्रेकअप झाला आहे आणि तो मला म्हणाला त्याने माझ्याकडून काही सल्ला मागितला की या सगळ्याशी जुळवून घेऊन बाहेर कसं पडावं तर कसं हे जुळवून आणता येईल तर समन्वय नसल्यामुळे मी त्याला सल्ला देऊ शकत नाही कारण मलाच माहित नाही की बाहेर कसं पडावं तर माझा प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं तसं दुसरं कोणीतरी बाहेर पडलाच आहे जरी तुम्ही त्याच जागेवर असलात तरी अंतर तर असणारच ना पहा आपण हे समजून घेऊया आयुष्याच्या दृष्टिकोनातून ट्रेंड्सच्या दृष्टिकोनातून नव्हे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नाही बरोबर किंवा चुकीच्या दृष्टिकोनातून नाही तर आयुष्याच्या दृष्टिकोनातून life... आयुष्याच्या दृष्टिकोनातून असं म्हणतो तेव्हा अझीम तुझे खापर 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 पण जो बा दहा पिढ्यांपूर्वी ते कसे दिसायचे हे तुला माहितीये नाही नाही पण त्यांचं नाक तुझ्या चेहऱ्यावर आहे हो, हो की नाही हो तर तुझ्या शरीरात प्रचंड प्रमाणात स्मरणशक्ती आहे हे खरं आहे का हं? हो ही स्मरणशक्ती खूप वेगवेगळ्या पातळीवर आहे मानवी उत्क्रांती बाबतची स्मरणशक्ती आहे अनुवंशिक स्मरणशक्ती आहे कर्माची स्मरणशक्ती आहे स्मरणशक्तीच्या जागृत पातळी असतात आणि निद्रिस्त पातळी असतात स्मरणशक्तीच्या स्पष्ट आणि अस्पष्ट पातळे असतात पण जर तुझ्या पणजोबांचं नाक तुझ्या ता चेहऱ्यावरती आहे म्हणजे साहजिकच तुझ्या शरीरात स्मरणशक्तीची खूप गुंतागुंतीची यंत्रणा आहे हो ना हो तर या शरीरात इतक्या गुंतागुंतीची स्मरणशक्ती हाताळण्याची क्षमता आहे तू जे काही स्पर्श करतोस फील करतोस आणि नातेसंबंध जोडतोस याने ते स्मृती गोळा करत नाही का तुला काय वाटतं हो हो ते करत शरीर प्रचंड प्रमाणात स्मृती गोळा करत आहे याने तुम्हाला कळतं पहा पायऱ्यांवरून वर कसं जायचं आणि पायऱ्यांवरून खाली कसं उतरायचं हे खूप सोपं दिसतं पण ते तितकं सोप्पं नाही आहे खूप गुंतागुंतीचं आहे ते तुझ्या शरीराला आठवावं लागतं नाहीतर ते इतक्या सहजपणे वर खाली जाऊ नाही शकणार तर आज क्रीडा क्षेत्रातील लोक मसल मेमरीबद्दल बोलता आहेत त्यांच्या प्रणालीत एक स्मरणशक्ती बनवून घेणं ज्याने तो खेळ कौशल्याच्या एका विशेष पातळीवर खेळला जाऊ शकतो तर हे फक्त खेळांबाबत नाही आहे हे फक्त काही विशेष क्रियांबाबत नाही आहे दररोज तुम्ही प्रचंड प्रमाणात स्मृती आत्मसात करताय आणि या स्मृतींमध्ये जर काही विशेष प्रकारचा समन्वय असेल जर काही विशेष प्रकारचे संयोजन असेल तर ह्या स्मृती फलदायी ठरतील जर या स्मृती गोंधळलेल्या अस्तव्यस्त असतील तर तुम्हाला सर्व काही माहीत असेल पण ह्या स्मृती तुमच्या विरोधात काम करतील कारण त्या आपल्यातच परस्पर विरोधी आणि संघर्षरत असतील जेव्हा तू एक रिलेशनशिप असं म्हणतोस आणि जेव्हा तुझ्या मित्राने तुला हा प्रश्न विचारलाय तर त्याला हा प्रश्न निर्माण झालाय कारण नक्कीच फरक पडतोय हो की नाही हो जर त्याने फरक पडला नसता तर तू हे सर्व विसरून गेला असतास आणि तुझ्या जीवनात रममाण झाला असतास पण फरक पडतो कारण तू तु तुझे विचार तुझ्या भावना आणि कदाचित तुझं शरीर सुद्धा गुंतवलंयस एकदा का तुम्ही या तीन गोष्टी गुंतवल्या तर मग त्या गोष्टींच्या स्मृतींची एक खोल आठवण निर्माण होते जर तुम्ही तुमच्या शरीर प्रणालीत खूप परस्पर विरोधी स्मृती निर्माण केल्या तर तुम्ही पाहाल की आयुष्य नंतर उघड करेल की तुमच्याकडे सर्व काही आहे पण तरी तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे काही नाही आहे कारण ते गोंधळ आहे आणि आनंदविरहित आहे त्यात उल्हास नाही आहे हे खूप महत्वाचं आहे की तरुणांनी त्यांना जे आहे ती यंत्रणा नीट समजून घ्यावी जर हा मांसाचा फक्त एक तुकडा असता तर तुम्ही त्याच्याशी तुम्हाला वाटेल ते करू शकला असता इज अ पण हे एक अत्यंत परिष्कृत यंत्र आहे जर तुम्ही ते संवेदनशीलपणे हाताळलं तर हे अद्भुत गोष्टी करू शकतं नाहीतर हे फक्त सामान्य गोष्टी करत राहील समजा की मी तुम्हाला दिलं चला म्हणूया की कम्प्युटरबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही आणि मी तुम्हाला दिलं समजा ॲपल एअर तुम्ही हे मॉडेल पाहिलंय का हो अगदी पातळ आणि सुबक मी हे काई तुम्हाला का हे दिलं पण त्याचं काय करायचं आहे तुम्हाला माहीत नाही तुम्ही ते घरी नेलंत आणि त्यावर काकडी कापायला लागला हे सुद्धा ते उत्तम प्रकारे करतं ते खूप उत्तम प्रकारे कापतं पण हे दुर्दैव नाही आहे का की तुम्ही एका कम्प्युटरचं काकडी कापण्यासाठी वापर करता काकडीमध्ये काहीच दोष नाही आहे पण तुमच्यात काहीतरी नक्कीच चुकतं आहे हो की नाही हो हॅलो हो तुमच्यात आज काहीतरी चुकीचं आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या हातात जे आहे त्याचं महत्त्व समजत नाही आहे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी वाया जातील तर आधी फक्त दुसऱ्या व्यक्तींनाच नव्हे मी म्हणतोय तुम्ही स्पर्श करण्याआधी तर कशातही सहभागी होण्याआधी तुम्हाला हे ठरवायला हवं की तुम्ही कुठल्या पातळीवर त्यात गुंतू इच्छिता तुम्हाला हे पाहायला हवं की तुम्ही हे कुठे नेऊ इच्छिता याचा तुमच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या परिणामांकडेही तुम्ही लक्षात यायला हवं हे या जीवनासाठी उत्तमरित्या काम करेल की या जीवनाच्या विरोधात काम करेल याचा तुम्ही विचार करायला हवा नाहीतर तुम्ही एक अनिर्बंध जीवन होऊन बसाल मी अनिर्बंध या शब्दाचा वापर नैतिकतेच्या दृष्टीने करत नाही मी अनिर्बंध या अर्थाने वापरतोय की तुम्हाला आयुष्यात ज्या दिशेनं जायचं आहे त्या दिशेने त्याला नेऊ न शकणं तर यात थोडीफार कटिबद्धता बांधणे बौद्धिक निष्ठा भावनिक निष्ठा आणि शारीरिक कटिबद्धता तुमच्या आयुष्यात कटिबद्धता बांधणे खूप खूप महत्वाचे आहे मग त्या पलीकडे जर काही चुकीचं घडलं तर तुम्हाला समजायला हवं की जेव्हा तुम्ही एकटे आला होता जेव्हा तुम्ही जन्माला तेव्हा एकटे होता आणि मरता तेव्हा पण एकटेच जाणार आपला खूप आभारी आहे